बदनापुरात रास्तारोको दरम्यान पोलिसांनी मराठा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं रास्तारोको करण्यात आला. यावेळी कोणताही अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्यानं आंदोलक आक्रमक झाले. घोषणाबाजीवरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी 7 ते 8 आंदोलकांना ताब्यात घेतले. काही आंदोलकांचे मोबाईलही जप्त केले. या ठिकाणी बदनापूर पोलीस स्टेशनचे PI भागवत जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधींचा ऐकून मराठा समाजावर द्वेष करतात व त्यांनी प्रत्येक ठिकाणी येऊन त्यांच्या पोलिसांनी लाठीचार्ज केला व सगळ्यांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलं. आज धोपटेश्वर येथे महिलांनासुद्धा त्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे महिला पोलीस नसताना पुरुष पोलिसांनी महिलांवर मारहाण त्या ठिकाणी केलेली आहे व बाकीचे त्यांनी सगळे आज सोम ठाण्याचे सरपंच त्यांना स्वतः PI साहेबांनी बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केलेली आहे. तुम्ही इथून गाड्या पाठवून आमच्या महिलाला पुरुषांना वृद्ध महिला आणि आमचे जे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आम्ही शांततेच्या मार्गाने रास्तारोको आंदोलन करीत होतो. रिसर निवेदन वगैरे दिलं होतं. त्यांनी आले आणि डायरेक्ट आमच्यावर लाठीचार्ज चालू केला. आता आमची मागणी आहे PI भागवत साहेबांना यांचं निलंबन झालं पाहिजे.